मैत्रिणींनो, आपण पाहणार आहोत हापूस आंब्याचा रस वर्षभर कसा स्टोअर करून ठेवायचा। त्यासाठी मी घेतलेले आहेत, बघा, साधारण एक डझन हे हापूस आंबे आहेत। त्यासाठी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे। याचं प्रमाण असं आहे, 10 वाट्या रस असेल तर त्याच वाटीने आपण एक वाटी साखर घालतो आणि आपण रस उकळत ठेवतो। हा मी इथं रस काढून ठेवलेला आहे आंब्याचा, त्यामध्ये आपण आता एक वाटी साखर घालणार आणि आपण ब्लेंडरने तो आपण फिरवणार आहे। इथे मी यात एक वाटी साखर घातलेली आहे। आणि हा मी रस बॉस ब्लेंडरने फिरवणार आहे। जर तुम्ही असाच उकळला तरी सुद्धा चालेल। छान असा अगदी चांगल्या क्वालिटीचा आपण आंबा घेतो। आपण हा रस ब्लेंडरने मी फिरवणार आहे। असा आपण रस चांगला सॉफ्ट करून घेतो। तसाच सुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण हा उकळतो पण व्यवस्थित एकसारखा। आपण बघा, हा रस आता गॅसवर उकळत ठेवलेला आहे। मोठा आहे गॅस, मध्यम म्हणजे थोडा। छान त्याला एक उकळी येऊ द्यायची आणि मग गार पूर्ण झाल्यावर आपण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून हा फ्रीजमध्ये जिथं बर्फ होतो त्या कप्प्यात, म्हणजे डिपरमध्ये हा रस आपण ठेवला तर वर्षभर तसाच राहतो। हे बघा, आता रस चांगला उकळायला लागलेला आहे। रस आपला उकळायला लागलेला आहे। रस उकळला की आपण तो एक तासभर गार करायचा। चांगला गार रस झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे। वर्षभर तुम्ही याचे भरपूर पदार्थ करून ठेवू शकता। तुम्हाला दिवाळीमध्ये वेगळे वेगळे पदार्थ करता येतील, फ्रूट सॅलेड, बर्फी, मँगो शेक, त्यानंतर आम्रखंड, यासाठी घरातला रस कधीही छान असा वापरता येईल। तुम्ही जर माझा व्हिडिओ हा पहिल्यांदाच बघत असाल तर जरूर रस उकळतोय चांगला, हलवत राहायचं, नंतर गार करायचा चांगला। तुमच्या मैत्रिणींनाही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा। हा थोडा उडतोय रस बघा, पण तरी आपल्याला इलाज नसतो, हलवत राहायला लागतं। व्यवस्थित उकळला की तो स्टरलाइज होतो। आणि मग असा आपण हा गार झाल्यानंतर मी प्लॅस्टिकचा असा डबा घेतलेला आहे। या डब्यामध्ये गार झालेला रस भरणार आहे आणि हा डबा मी झाकण लावून डिपरमध्ये जिथं बर्फ होतो त्या कप्प्यात आपण डब्यामध्ये भरून रस गार झालेला ठेवायचा आहे। तर तुम्ही जरूर असा रस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वर्षभर मस्त असे छान छान पदार्थ आंब्याचा रस वापरून करता येतील। तर तुमच्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सर्वांनी हा रस असाच वर्षभर स्टोअर करून ठेवा।